मंडळीनं जर तुमच्या चेहऱ्यावर तीळ आहेत मस्सा आहे, आहे त्याला आपण मोस म्हणतो ते जर असेल आणि तुम्ही तीळ घालवण्यासाठी मोस घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला सक्सेस मिळाली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन ते तीन मिनटं द्या तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो की हा उपाय इतका प्रभावी आहे रामबाण आहे की तुमच्या चेहऱ्यावरचे तीळ हे चेह गायब होणार आहे तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असो किंवा कोणते त्वचा रोग असो हे संपूर्णपणे गायब होणार आहे कारण हा जो मी उपाय सांगणार आहे तो उपाय घरातल्याच दोन वस्तू वापरणार आहोत आपण अगदी सहजरित्या नॅचरली आयुर्वेदिक पद्धतीने आपण हे तीळ आणि मोस हे चेहऱ्यावरचे गायब करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करणार आहोत आपण व्हिडिओला नेमकं प्रोसेस काय आहे प्रक्रिया काय आहे तत्पूर्वी मी आपणास एक विनंती करेल की अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर उपयुक्त वाटला आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा बघा त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मेणबत्ती मेणबत्ती आपल्या घरामध्ये असतेच आणि ही मेणबत्ती आपण प्रकाशासाठी वापरतो पण आज आपल्याला मात्र मेणबत्ती एक वेगळ्या कामासाठी वापरायची मेणबत्तीचा जो भाग आहे मेणबत्तीतला जो घटक आहे तो आपल्याला एक ती मेणबत्तीची पावडर ला आपण वापरणार आहोत तीन मॉइश्चर करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे आणि मेणबत्तीमध्ये वेगवेगळे जे घटक आहेत ते सुद्धा आपल्याला हे तीळ आणि मस्सा मोस आहे ते घालवण्यासाठी वापरणार आहोत उपयुक्त ठरणार आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे चुना आपण पानाला लावून जो चुना खातो किंवा बरेच जण तंबाखू खातात त्याबरोबर चुना लावतात तर हा चुना आपल्याला एक थोडासा मिक्स करायचा आहे जास्त प्रमाणात चुना मिक्स करायचा नाही आहे कारण बऱ्याच जणांना त्याची ॲलर्जी असू शकते म्हणून आपल्याला थोडासा चुना मिक्स करायचा आहे तर मंडळीनो बघा मेणबत्तीचा पावडर आणि चुना हे दोन पदार्थ मिक्स केल्यानंतर त्याची एक पावडर तयार होईल परंतु पावडरीची आपल्याला पेस्ट तयार करायची म्हणून पाणी थोडंसं ॲड करायचं आहे जेणेकरून एक चांगली पेस्ट तयार होईल व्यवस्थित मिक्सअप करा दोन ते तीन मिनटं लागले तरी चालतील परंतु ते मिक्सअप व्यवस्थित करा कारण दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स होणं गरजेचं आहे दोघांचे गुणधर्म एकत्र देणं गरजेचं आहे मंडळी त्याच्यानंतर आपल्याला काय कर करायचं आहे ते जे मिश्रण तयार होणार आहे ते मिश्रण आपल्याला आपण जे पान खातो त्या पान खाण्या जे पान असतं त्या पानाच्या देठानं किंवा त्या पानाचं आपण जर त्या पानाच्या आपन साह्यानं म्हणा अशा पद्धतीनं आपल्याला त्या मत्स्यावर तिळावर मसाज करायचं आहे असं सर्क्युलर मेश मोशनमध्ये पाच ते दहा मिनटं आपल्याला तसंच ठेवायचे पाच दहा मिनटांनी आपल्याला साधारणपणे गरम कोमट पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे कारण चेहऱ्यावरचे तीळ मसा हे आपल्या सौंदर्याला बाधा निर्माण करत असतं आणि त्यातून आपण कायमस्वरूपी आता दूर होत होणार आहोत तर तुम्हाला सांगतो दिवसातून एक वेळा हा उपाय करायचा आहे सलग तीन दिवस हा उपाय करा चौथ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि तुमचे तीळ जो मोस आहेत हे गायब होण्याच्या दिशेनं जाणार आहेत तर मंडळींनो हा उपाय करा अगदी नॅचरल आहे आयुर्वेदिक आहे आणि खात्रीशीर प्रभावी उपाय आहेत, तर हा उपाय करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार